टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत राहणारा कपिल शर्मा शो प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे यातील प्रत्येक पात्राने आणि ते साकारणाऱ्या कलाकाराने प्रेक्षकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे यातील सर्व कलाकारांपैकी सर्वात महत्वाचा मानला जाणारा कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा यांच्यात काही वाद असल्याच्या चर्चा सोशल मीडियावरती होताना दिसत आहेत कपिल आणि कृष्णा यांनी अनेकदा यावर प्रतिक्रिया दिल्या मात्र त्यांनी एकत्र काम केलेलं नाही त्यामुळे चाहत्यांना अद्याप या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे की वाद संभ्रम आहे अशातच आता कृष्णाने कपिल शर्मा शो बद्दल नवीन अपडेट शेअर करताच कपिल शर्मा बरोबर आहे कृष्णा अभिषेक द कपिल शर्मा शो चा महत्वाचा भाग होता मात्र मागच्या वर्षी सुरू झालेल्या तिसऱ्या सीझन मध्ये दिसलाच नाही शो मध्ये ना कृष्णा साकारत असलेलं सपना हे पात्र परत कधी येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे मागच्या वर्षी दहा डिसेंबरला सुरू झालेल्या तिसऱ्या सीझन मध्ये सुमोना चक्रवर्ती कपिलच्या पत्नीचं म्हणजेच बिंदूचं पात्र दिसली होती याशिवाय या चंदन प्रभाकर शारदा हे सुद्धा दिसले होते आता या संदर्भात कृष्णाने सांगितले की माझं कपिलवरती प्रेम आहे त्या शोवर माझं प्रेम आहे कपिल एक उत्तम व्यक्ती आहे एक चांगला मित्र आहे आणि मला तो माझ्या भावासारखा आहे अनेक वर्ष त्याने माझी खूप काळजी घेतली आहे मला अनेकांनी सांगितलं होतं तो खूप बदलला आहे त्याच्या शो मध्ये काम करू नकोस पण खरं सांगू तर त्याच्यासारखा मेहनती कलाकार दुसरा कोणी नाही त्याची कॉमेडी आणि त्याच्यासारखं सर सर्वांना एकत्र घेऊन चालणं आणि टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे सगळं सोपं नाही आमच्या सर्वांसाठी काही वर्ष हे सगळं केल्यानंतर नवीन कंटेंट तयार करणं खरंच खूप कठीण होतं पण तो प्रेक्षकांना नेहमीच काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करतो हा एक चांगला शो आहे सोनी टीव्ही आणि कपिलबद्दल बोलताना कृष्णानी हे देखील सांगितलं की मला कपिलबरोबर का काम करायचं आहे आणि मला खात्री आहे की आम्ही काहीतरी काम करू मी कपिलचा खूप आदर करतो आणि मला वाटते की तो माझ्याबद्दल म्हणेल आम्ही लवकरच एकत्र येऊ मला त्याची आणि टीमची खूप आठवण येते मला किकू शारदा आवडतो ते असंही अद्भुत लोक आहेत सोनी बरोबर काही गोष्टी जुळत नसल्या तरीही ते माझे कुटुंब आहेत मी बराच काळ या चॅनलसाठी काम केलं आहे त्यामुळे ते माझ्यासाठी घरासारखं आहे जसं म्हणतात ना की सुबह का भुला अगर श्याम को घर आहे तो उसे भुला नाही अगदी तसंच मी सुद्धा परत येईन